मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे शापित चांदण, भाग चौथा. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. हेडलाईटच्या प्रकाशात पावसाच्या कोसळणाऱ्या सरी आणि आजूबाजूचा गडद काळोख यामुळे वातावरण अधिकच भीषण वाटत होतं. काही सेकंद ही जीवघेणी शांतता तशीच राहिली, पण आता त्यांच्यात किंचित हालचाल होऊ लागली. वेडेवाकडे हातपाय करत ते उठण्याचा प्रयत्न करू लागलं. बाईकवर बसून तो समोरच्या त्या विचित्र हालचाली पाहत होता. मगापासून निपचित आडवं पडलेलं ते हळूहळू उठून बसलं. तसा तो दचकला. वाटमाऱ्या करणाऱ्यांची टोळी इथंच कुठंतरी लपून बसलेली आहे असा विचार करून त्यानं गिअरमध्ये गाडी घातली आणि गाडीचा रिव्हर वाढवला. भुई आवाज करत तो रिव्हर कमी जास्त करत समोर उभ्या त्या काळ्या कुट्ट्या आकृतीकडे पाहत होता. साधारण 6 फूट उंची, मजबूत शरीर यष्टी. काजळलेल्या त्या रस्त्यावर ती पुसटशी आकृती पाहून संजूच्या मनात विचार आला, हे वाटमारी करणारेच आहेत. आता खिशात फक्त 100 आहेत, तेही पेट्रोलसाठी. त्यावर यांचं समाधान होणार नाही, मला चांगलीच तुडवतील, त्यामुळे यूटर्न घेतलेला बरा. त्यानं डाव्या पायाची टाच रस्त्यावर मजबूतीनं टेकवली आणि फुल रिव्हर वाढवत क्लच सोडला. तशी गाडी गरकन 180 डिग्रीमध्ये फिरली, पण समोरचं दृश्य पाहून काळी छाती फाडून बाहेर येईल असा घाबरला. ज्याला घाबरून गाडी यूटर्न घेतली तो अगदी गाडीसमोर उभा होता. फक्त एकच सेकंद तो दिसला आणि गाडी जागेवरच बंद पडली. हेडलाईटचा प्रकाश बंद झाला आणि गाडीच्या आडवा उभा तोही कुठे दिसेनासा झाला. वळून मागे पाहिलं पण कोणीच नाही. रात्रीची वेळ, त्या धोधो कोसळणाऱ्या पावसात रस्ता पूर्णपणे निर्जन सुनसान दिसत होता. मनातल्या भीतीला थोडं सावरत तो गाडी स्टार्ट करू लागला, पण नजर चौफेर फिरत होती. आज हे काय घडतंय याच विचारात खाली पाहत किक मारली. तोच कोणीतरी मागून त्याच्या कानात हळूच कुजबुजलं, रागिणीला मी ठार मारलं. तो घोगरा पुरुषी आवाज आणि ते शब्द ऐकताच त्याच्या काळजात घस झालं. झटकन मागे पाहिलं, पण त्या रस्त्यावर तो एकटाच होता. आजूबाजूला पाहिलं, सारं काही शांत. ही रात्र आता वैरीन भासत होती. रागिणी बरी असेल ना, मनाची अस्वस्थता वाढत होती. त्याला आता काळजी वाटू लागली. गाडी सुरू करून तो हॉस्पिटलच्या दिशेने निघाला. कोणीतरी जाडसर वाळू मुठीत घेऊन तोंडावर एकसारखी फेकून मारावी तसे पावसाचे थेंब तडातडा चेहऱ्यावर बडवले जात होते. झप 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 वेगाने रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे मागे पाडत होता. एखाद्या वाहनाचा डोळे दिपवणारा प्रकाश पडताच गाडीवरचा ताबा सुटल्याचा भास व्हायचा, पण वेग कमी न करता तो सुसाट वेगाने जात होता. काही वेळातच तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. बाईकवरून उतरत तो धावतच आत शिरला. रागिणी ॲडमिट असलेली रूम दुसऱ्या मजल्यावर होती. झपाझप पावले टाकत तो वर पोहोचला. तशा 2 नर्स घाईघाईत जाताना दिसल्या. आपापसात कुजबुजत पांढरी कपडे घातलेले 2 डॉक्टर रूममध्ये शिरताना दिसले. तसं त्याचं अवसान गळून पडलं. जडपावलांनी तो चालत रूमच्या दिशेने निघाला. काही वेळापूर्वी ती आपल्यासोबत किती छान बोलत होती, हसत होती, किती खुश होती. त्याला हुंका आवरेनासा झाला. डोळ्यात खळकण पाणी तरळलं. भिंतीचा आधार घेत तो स्वतःला सावरतच होता की आतून नर्स घाईघाईत बाहेर पडली. सिस्टर, काय झालं तिला? ती काहीच न बोलता निघून गेली आणि पुन्हा एका डॉक्टरांना घेऊन आत जातच होती की संजूने त्यांना थांबवलं. हात जोडतच तो बोलू लागला, डॉक्टर साहेब काय झालंय, प्लीज तिला वाचवा हो. आता तर ठीक होती, अचानक काय झालं? बोलताना त्याचा कंठ दाटून आला होता. मी आता काहीच सांगू शकत नाही. डॉक्टर घाईतच आत शिरले. पाठीमागून कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. संजू,
त्याचे डोळे चमकले. काय झालं, परत कसा आलास? तो गरकन मागे फिरला. रागिनी मागे उभी होती. त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिला गच्च मिठी मारली. डोळ्यातून अजूनही अश्रू ओघळत होते. अरे मूर्खा, माझी रूम ती बघ आणि काय झालं, इतका इमोशनल का झाला आहेस? आपली मिठी सैल करत तो तिच्याकडे पाहत म्हणाला, नाही राहू शकत तुझ्या विना. त्याचे शब्द ऐकताच तिनं लाजून मान झुकवली. तसा तिचा हात आपल्या हाती घेत म्हणाला, रागिनी तुला एक सांगायचं होतं. सांग ना मग, मलाही ते ऐकायचं आहे. तिच्याही नजरेत आतुरता होती. तो एकटक तिच्या डोळ्यांमध्ये पाहत होता. तिच्याही काळजाची धडधड वाढलेली, तर याचंही अंग थरथरत होतं. दीर्घश्वास घेत आपल्या गुडघ्यांवर बसत तिचा हात हाती घेत म्हणाला, रागिनी आय लव्ह यू. ते शब्द ऐकताच जशी ती मोहरून गेली. पण काही बोलणार नर्स बाहेर आली आणि संजूकडे पाहत म्हणाली, अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली. आई आणि बाळ दोन्ही छान आहेत. थँक यू, हे घ्या बक्षीस. खुशीनं पाकिटातले 100 रुपये तिच्या हातात दिले. ते ऐकून रागिनीला हसू आलं. ती नर्स दोघांकडे पाहत रूममध्ये गेली. तशी रागिनी त्याच्याकडे पाहत शांतपणे म्हणाली, लव यू. तो रागिनीला मिठीत घेणार तोच एक तरुण धावत आला. हॅलो, इथं डिलिव्हरीसाठी पेशंट आला होता. हो, तुम्ही बाबा झालात, छानशी मुलगी झाली आहे, ती पहा रूम. संजूने बोट दाखवलं. तसा आभार मानत तो निघून गेला. रागिनीकडे पाहत तो म्हणाला, एक महत्त्वाचं काम आठवलं, मला जायला हवं. आत्ता 11 वाजलेत, एवढ्या रात्री काय काम काढलंस? तिच्याकडे पाहत हाती घेतलेल्या तिच्या हातावर दुसरा हात ठेवत म्हणाला, आहे, खूप महत्त्वाचं काम आहे, खूपच महत्त्वाचं. तिला काहीच कळलं नाही. पावसाचा जोर ओसरलेला, पण अधूनमधून एखादी सर येत होतीच. त्याची बाईक निर्मनुष्य रस्त्यावरून धावत एके ठिकाणी पोहोचली. खटकन साईड स्टँड लावत तो तसाच चालत पुढे आला. आजूबाजूला गर्द झाडी आणि किर्र आवाज करणाऱ्या किड्यांनी परिसर अशांत करून सोडलेला. समोर एका साध्या कौलारू घराच्या अंगणातून तो आत आला. उलट्या बोटांना टकटक करून दरवाजा ठोठावला. काही क्षणात एका वयस्कर व्यक्तीने दरवाजा उघडला. नमस्कार सर, मी तुम्हाला काल कॉल केलेला. कोण आपण, कधी केलेला कॉल? भुवया अक्षत ती वयस्कर व्यक्ती विचारू लागली. आमच्या काकांनी तुमचा पत्ता दिला. संजूचं बोलणं मध्येच थांबवत तो म्हणाला, ही वेळ आहे का दुसऱ्याच्या घरी येण्याची? माफ करा सर, पण परिस्थिती पुढं ही वेळ मला महत्त्वाची नाही वाटली. आणि या संकटात जेव्हा सारे दरवाजे बंद झाले होते, तेव्हा देवाने तुमच्या रूपात एक आशेचा किरण दाखवलाय. बरं, आत ये. एवढंच बोलून त्या वयस्कर व्यक्तीने त्याला आत घेतलं आणि दरवाजा बंद करून घेतला. संजू बाजूच्या सोफ्यावर बसला आणि ती व्यक्ती आतल्या खोलीत गेली. त्यांचं घर साधं वाटत असलं तरी ते गृहस्थ बरेच वैचारिक होते. मोठाली पुस्तकं कपाटात गच्च भरलेली, वेगवेगळ्या रत्नांची माहिती समोरच्या भिंतीवर लिहिलेली. काही वेळातच ती व्यक्ती हातातील मुठीत काही घेऊन आले. ओंजळ पुढे कर. त्यांनी हात पुढे केला आणि संजून आपली ओंजळ पुढं करताच त्यांनी त्यांच्या ओंजळीत काहीतरी दिले आणि ओंजळ बंद करायला लावली. ही वस्तू तिला धारण करावी लागेल, ही अभिमंत्रित केलेली वस्तू तिला दे. त्याने ओंजळ बंद केली आणि तिथून बाहेर पडला. आई ऑपरेशनसाठी बाहेर गेल्याने तो तिला पुण्याला सोडायला सोबत आलेला. रात्र झालेली, त्यात लाईटही नव्हती. त्यामुळे संजूनं घरात ठिकठिकाणी मेणबत्त्या पेटवल्या. मेणबत्तीच्या पिवळसर प्रकाशात रागिनी स्वतःचं घर डोळे भरून पाहत होती. रोजचं तिचं घर आज खूप स्पेशल सुरेख वाटत होतं. फरक होता सोबतीचा. रोज मृत्यूच्या छायेत जगणारी रागिनी आज मनमुराद जगत होती. हे रागिनी, कुठे हरवून गेलीस? काही नाही रे, पानवलेल्या डोळ्यांतील आसव बोटांनी टिपत त्याच्याकडे पाहू लागली. मला एक वचन देशील? हो, दिले. बोल, काय हवंय? हा जीवही तुझा आहे, आणखी काय हवं बोल. तुझी साथ हवी आहे आयुष्यभरासाठी, देशील? तो काहीच बोलला नाही,
क्षणभर शांत झाला. त्याला अबोल पाहून तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. ती अस्वस्थ झाली. तसा तो तिच्यापासून दोन पावले मागे सरकला आणि तिच्या डोळ्यात पाणी तरळले. कदाचित तो सोडून जाईल या भीतीनं ती स्तब्ध झाली. काय झालं रे, मी नाही का आवडत तुला? तुलाही कंटाळा आला का या शापित मुलीचा? ती भरलेल्या अंतकरणानं बोलत होती. त्याने नकळत त्या खिशातून काहीतरी काढलं आणि हळुवारपणे आपल्या गुडघ्यांवर बसला. मेणबत्तीच्या प्रकाशात उजळलेलं तिचं रूप निहाळत तिच्या डोळ्यात पाहून आपला हात तिच्या पुढे करत ती छोटीशी डब्बी उघडली. त्याच्या हातातील ती वस्तू पाहून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहू लागला. ती अंगठी होती. सोन्याच्या रिंगमध्ये मधोमध एक चमकणारा खडा होता. त्यानं अलगद तिच्या बोटांत सजवली. तशी रागिनी भरल्या डोळ्यांनी त्याच्या मिठीत शिरली. क्षणभर तशीच त्याला घट्ट बिलगून राहिली. तो रागिनीचं रूप भरल्या डोळ्यांनी पाहत होता. मेणबत्तीच्या पिवळसर प्रकाशात ती आणखीनच देखणी दिसत होती. तिच्या गालांवरचे केस तिच्या कानामागे सरकवताच तिचंही अंग शहारलं. तो तिचं लाजरं रूप पाहून हरवून गेलेला. बाजूच्या खिडकीतून पाझरणाऱ्या नितळ चांदण्यात दोघे चिंब भिजलेले. सारं काही स्तब्ध झालेलं. दोघांच्या वाढलेल्या श्वासाच्या आवाजाव्यतिरिक्त कसलाच आवाज या शांततेत नव्हता. तिच्या गालांना त्याच्या बोटांचा स्पर्श होताच ती शहारली आणि खाडकन आवाज झाला. तसे दोघेही भानावर आले. रागिनी घाबरून त्याला बिलगली आणि दोघेही आवाजाच्या दिशेने पाहू लागले. बाजूच्या त्या खिडकीवरील काचेला भला मोठा तडा गेलेला आणि त्या काचेवर एक पुसटशी काळी आकृती उमटून पुन्हा नाहीशी होताना रागिनीने स्पष्ट पाहिली. संजू, मला भीती वाटते रे. ती त्याच्या छातीशी बिलगून थरथर कापू लागली. तिच्या केसातून हात फिरवत खिडकीवरच्या त्या फुटलेल्या काचेला पाहत तो म्हणाला, काय नाही होणार तुला, मी आहे ना. फक्त ही अंगठी कधी बोटातून काढू नकोस, काही झालं तरी. त्या रात्री संजू खूप वेळ जागा होता. त्यात आईबाबा गावी गेल्याने घरी कोणीच नव्हतं. रागिनीने सांगितलेल्या सर्व घटना त्याला आठवत होत्या. आज काही केल्या झोप लागत नव्हती. तेच ते प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहत होते. तो विचारात गुरफटत जाऊ लागला. राधिका, रागिनीची मैत्रीण. आधी आई वडील गेले त्या धक्क्याने राधिका वेडी झाली. तिला एकटं पाडलं आणि 6 महिन्यांनी ती मारली गेली. त्याआधी तिनं रागिनीला कॉल करून हेल्प मागितली आणि आता रागिनीसोबतही तेच. तिचे बाबा वेडे झालेत असं सर्व म्हणतात. तिलाही एकटं पाडले आणि मग तिचाही एवढा क्रूरपणा. त्यानं कूस बदलली. घड्याळात नजर गेली तर 2 वाजले होते. बाहेर पावसाची रिपरिप होतीच. बेडजवळच्या खिडकीतून येणाऱ्या प्रकाशात तो हाताने वेगवेगळ्या आकृत्या तयार करू लागला. त्याचं प्रतिबिंब बाजूच्या भिंतींवर पडत होतं. त्यालाही ती गंमत वाटू लागली. तोच व्हॉट्सअपवर मॅसेज आला. तसा बाजूचा मोबाईल उचलून पाहिला आणि पुन्हा मोबाईल ठेवत समोर लक्ष गेलं. तसं काळजात धस झालं. क्षणात काळजाचे ठोके वाढले. डोळे विस्फारून तो पाहत होता. बेडच्या अगदी जवळ त्या भिंतीजवळ कोणीतरी पाठमोर उभं होतं. त्याला पाहताच अंगावरचं पांघरून हळूहळू वर सरकवत तोंडापर्यंत घेतलं आणि किंचित फट ठेवून पाहू लागला. बाजूच्या खिडकीतून येणाऱ्या किंचितशा प्रकाशात ती काळीकुट्ट पुरुषी आकृती दिसत होती. 6 फूट उंची. अंगावरचे जळालेले कपडे जळून राख झालेले, तर थोडे आत कातड्याला चिकटले होते. तर जमिनीवरही त्याची करपलेली त्वचा ओघळून पडत होती. त्या संपूर्ण रूममध्ये करपलेला उग्र वास पसरलेला. त्यामुळे पोटात अगदी ढवळून येऊ लागलं. रात्रीच्या नीरव शांततेत त्याच्या श्वासातली घरघर काळजाचा थरका उडवत होती. संपूर्ण नग्न ती आकृती पाहून संजूची दातखिळी बसली. भिंतीवर काहीतरी लिहित असावं, त्यामुळे ओरखड्यांचा खर खर असा आवाज त्याच्या खोलीत घुमत होता. त्याचे भिंतीवरील ओरखडणे बंद झाले आणि तसेच ते कोणतीच हालचाल न करता भिंतीकडेच तोंड करून उभं राहिलं. संजू हे सर्व पाहत होता. असं वाटत होतं
की अंगातली सारी शक्ती एकटवून ओरडावं, पण हिम्मत होत नव्हती. तो तसाच बेडवर पडून समोर पाहू लागला. तोच त्यानं गरकन मान वळवली आणि एका सेकंदात त्याच्यावर झेपावलं. ती काळीकुट्ट आकृती क्षणात अंगावर आली. तसा तो जोरात ओरडला. जोराची किंकाळी त्याच्या तोंडातून बाहेर पडली आणि त्याला जाग आली. काळी छाती फाडून बाहेर येईल की काय असं धडधडत होतं. बापरे, काय भयंकर स्वप्न होतं. त्याला दरदरून घाम फुटलेला. त्यानं उठून लाईटचं बटन ऑन केलं आणि बाजूला ठेवलेल्या जारमधलं पाणी गटागट पीत त्याची नजर त्या भिंतीवर गेली. काहीतरी ओरखडे दिसत होते. तसाच तो चालत भिंतीजवळ गेला. त्यावर लिहिलं होतं, रागिनीला ठार करून सोबत नेणार. ती अक्षर पाहून नजर चौफेर फिरवत स्वतःशी पुटपुटला. म्हणजे ते स्वप्न नव्हतं. त्याचा आत्मा अजूनही भटकतोय. उद्या काकांना पुन्हा भेटावं लागेल. तो बेडवर आडवा झाला पण लाईट सुरूच ठेवली. भिंतीवरील ते ओरखडे पाहत तो झोपी गेला. आपला चष्मा वर करून ओरखडे निरखून पाहू लागला. त्याने त्यावर अलगद हात फिरवला. संजू मागे उभे राहून त्यांच्याकडे पाहत होता. एखाद्या गंभीर आजाराच्या रुग्णाला तपासून डॉक्टरांनी दीर्घ उसाचा सोडावा तसे ते पाहून सोफ्यावर बसले आणि रुग्णाच्या नातेवाईकांना विचारावे तसे संजू विचारू लागला. काय झालं काका? पिशवीत हात घालून एक खडू बाहेर काढला आणि बाजूचा लहान टेबल जवळ घेऊन त्यावर एक चौकोन आखून त्यात आडव्या दोन रेषा मारल्या आणि त्या रेषा छेदणारा आणखी एक चौकोन. त्यात 1 ते 12 अंक लिहिले आणि च सु सु बू अशी काही अक्षरं लिहिली. सर्व लिहून झाल्यावर त्यांनी पिशवीत हात घालून एक पुस्तक बाहेर काढलं आणि त्यातली पानं चाळत एका पानावर डोळे विस्फारून पाहू लागले. पुन्हा तो टेबल स्वच्छ केला आणि तसाच चौकोन आखला. 3-4 वेळा तेच केलं तसं गंभीरपणे संजूने विचारलं. काय झालं? लवकरच तिच्या वडिलांचा मृत्यू होईल असं दिसतंय. मग तिचा? जास्त दिवस नाहीत तिच्याकडं. काका, काहीतरी मार्ग असेल. मला कुठल्याही परिस्थितीत तिला गमवायचं नाही. तिच्या बाबांना वाचव. आज रात्री कदाचित त्यांच्या मृत्यूचा संकेत मिळतोय. ते गेले तर ती खचून जाईल आणि आपणाहून त्याला स्वाधीन होईल. काय करायचंय तूच ठरव. काकांनी हातातील ते पुस्तक आपल्या पिशवीत नीट घातलं आणि तिथून निघून गेले. पण तो त्या ओरखड्यांकडे पाहत हातबल झाल्यासारखा बसून होता. पाहता पाहता त्याला राग येऊ लागला. त्या ओरखड्यावरून हात फिरवत बडबडू लागला. माझ्यात जास्त ताकद नसेल पण काही झालं तरी चालेल. आता तुला इतक्या सहज जिंकू देणार नाही. झटकन मागे वळला आणि मोबाईल उचलून रागिनीला फोन केला. हाय स्वीटहार्ट, जरा आईना फोन देशील का? रे, लग्नाचं विचारणार आहेस? हो, तसंच समज. तिला काहीच अंदाज न देता तो बोलत होता. तसं रागिनीनं आईला फोन दिला. हॅलो आंटी, प्लीज बोलत रागिनीपासून थोडं बाजूला या. पण तिला काय अंदाज देऊ नका. त्याही बोलत किचनमध्ये भाजी गरम करायचं निमित्त करून गेल्या. हां हां, बोल, काय झालं? रागिनीचे बाबा कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत? का रे, प्लीज सांगा. इथं पुण्यातच एका मानसोपचार तज्ज्ञाकडे आहेत. त्यांच्या जीवाला धोका जाणवतोय. नाही रे. हो, मला जरा अस्वस्थ वाटतंय. जरा फोन करून डॉक्टरांना कल्पना द्या. काही गरज नाही रे त्याची. त्यांची रूम परफेक्ट आहे. बंद खोली आहे त्यांची. त्यात देवांचे फोटो आणि एक वॉचमन जो 24 तास त्यांच्या हालचाली पाहत असते. त्यांचं बोलणं ऐकत तो म्हणाला, ठीक आहे, मी पुण्याला येतोय. फोन कट करत मनात म्हणाला, चायला पोरगीच्या वरची आई, ऐकून पण घेत नाहीत. नुसतं आपलंच खरं. वकील व्हायचं ते चुकून डॉक्टर झाली. सायंकाळ होत आलेली. तब्बल 3 तास प्रवास करून आपल्या बाईकने संजू रागिनीच्या घरी पोहोचला. तिची आई ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलेली, त्यामुळे दोघांनाच तिच्या बाबांना भेटायला जावं लागणार होतं. कुठे जातोय आपण? हॉस्पिटलमध्ये बाबांना भेटायला. अचानक? अचानक नाही ग, वाटलं भेटावं. प्लीज मला 5 मिनिटं देशील? ओके, पण लवकर. रागिनी तयार व्हायला गेली. तसा बाजूच्या टेबलवर ठेवलेला रिमोट हातात घेऊन त्यानं टी व्ही सुरू केला. धुवाधार पावसाचे बळी
दहशतवाद, अत्याचार या बातम्यांनी चॅनल भरले होते. हाय, रागिणीचा आवाज त्याच्या कानात घुमला. त्याने मागे पाहिलं आणि पाहतच राहिला. रागिणी मागे तयार होऊन उभी होती. ख्रिश्चन नववधूप्रमाणे छानसा पांढरा ड्रेस, गळ्यात नाजूकशी पांढरी मोत्यांची माळ, हातात दोन पांढऱ्या खड्यांच्या बांगड्या आणि कानात तसेच शुभ्र वेल. स्वप्नातल्या परीनं रात्रीचं निरागस चांदणं अंगावर पांघरावं अशी ती दिसत होती. निशब्द होऊन तो तिच्याकडे भान हरवून पाहत होता. त्याच्याकडे पाहत लाजली. काय पाहतोयस इतकं? चांदण जे जमिनीवर उतरले, आजवर कधीच पाहिलं नव्हतं असं सुरेख चांदण. काय पण, खरंच तुझी शपथ. थँक यू. हा ड्रेस बाबांनी आणलेला, पण हा ड्रेस घालण्यासाठी त्यांनी एक आठ घातलेली. आठ? हो, तुला नंतर सांगेन, आधी बाहेर पडू. रागिणीला घेऊन तो हॉस्पिटलच्या दिशेने निघाला. अधूनमधून आकाश निरभ्र व्हायचं आणि पुन्हा पावसाळी ढगांची रांग आकाशात उमटायची. पावसाच्या हलक्या सरी येत होत्या. त्याच्या खांद्यावर हात ठेवत रागिणी म्हणाली, थँक्स संजू. कशाबद्दल? तू साथ देतो आहेस, नाहीतर रक्ताची नाती. जी आपलं आपलं म्हणत होती ती आजकाल फोन पण उचलत नाहीत. बोलता बोलता तिनं त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तसं त्यानंही बाईकच्या हँडलवरचा उजवा हात काढत मागे तिच्या डोक्यावरून फिरवला. संजू प्लीज गाडी थांबव, ती घाईतच म्हणाली. काय झालं? थांबव म्हणते ना, स्टुपिड. हो बाईसाहेब, त्यानं गाडी सावकाश रस्त्याच्या कडेला घेत थांबवत मागे पाहिलं. बोल काय झालं? तसं ती गाडीवर बसूनच म्हणाली, दोन पावलं तुझ्यासोबत चालायचं आहे रे. तसा तिचा हात पुढे घेत म्हणाला, मला फक्त दोन पावलं नाही, जिवंत असेपर्यंत आणि मेल्यानंतरही तुझ्यासोबतच चालायचं आहे. स्टुपिड असं नको बोलू. ती लटक्या रागात बाईकवरून खाली उतरली. ते पाहिलंस? तिनं समोर एका ठिकाणाकडे बोट दाखवलं. एक छोटीशी टेकडी होती जिच्यावर एक मोठं गुलमोहराचं झाड रुबाबात ऐटीत उभं होतं. अंधारलेल्या या रातीत चांदण्यानं भरलेल्या क्षितिजावर ते झाड खूपच सुरेख दिसत होतं. माझ्यासोबत त्या झाडापर्यंत येशील? तिच्या डोळ्यात पाहत त्यानं तिचा हात घट्ट पकडत, हो येईन, तू म्हणशील तिथं येईन. दोघं हातात हात घालून चालत त्या टेकडीच्या दिशेने चालू लागले. पायाखाली त्या विदभर वाढलेल्या गवतावर कोसळून गेलेल्या पावसाचे सरीचे थेंब ओघळत होते. तिनं संजूचा उजवा हात घट्ट पकडून धरत हळूच खाली झुकली आणि त्या गवताच्या पात्यांवरून आपला उजवा हात फिरवला. हातावर लागलेले ते दव खट्याळपणे त्याच्या चेहऱ्यावर शिंपडले. तशी त्याने गरकन मान फिरवली आणि पुन्हा तिच्याकडे पाहिलं. तिचं इतकं निरागस रूप त्यानं कधीच पाहिलं नव्हतं. त्याचा हात सोडून ती तशी चालगतपणे धावत गुलमोहराच्या झाडापाशी गेली. तो चालत येत तिची प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवत होता. खरंच किती निरागस, हळूव रूप देवानं स्त्रीच्या रूपात जन्माला घातलं. तिचे शब्द बोलणं, वरवरचं रागावणं, तिची प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवावी अशी तिच्याकडे पाहत तो चालत येऊ लागला. पांढऱ्या शुभ्र चांदण्यात न्हाऊन निघालेल्या क्षितिजावर उभ्या त्या गुलमोहराच्या झाडाकडे पाहत ती उभी होती. हलकीशी वाऱ्याची झुळूक आली. तशी पानांवर साचलेल्या पावसाच्या पाण्याची बरसात होताच अलगट डोळे मिटत तिनं दोन्ही हात पसरले. तेथे मांगावर पडत होते तशी ती मोहरून जात होती. हळूस मागून त्यानं अलगत तिच्या कमरेवर हात ठेवले. तसं तिनंही त्याचे हात पकडत डोळे बंद करून घेतले. क्षितिजाहून दिसणाऱ्या या चांदण्यापेक्षाही खूप सुंदर आहेस ग तू, त्याचे हळुवार शब्द तिच्या कानात विरघळून गेले. डोळे बंद करून ती फक्त त्याचा आवाज ऐकत होती. लव यू रागिणी, त्याचे शब्द बाहेर पडताच मंद हवेची एक झुळूक आली आणि पुन्हा झाडाच्या पानांवरील ओघळणारे पाणी अंगावर पडू लागलं. तसा दोघांच्याही अंगावर सरसरून काटा आला. झटकन मागे वळून रागिणी त्याला बिलगली आणि डोळे बंद करून घेतले. त्यानंही तिला मिठीत घेत वर आकाशात पाहिलं. तशी तुटून पडणारी एक चांदणी
मागे मागे निळसर गुलाबी प्रकाश सोडत जाताना दिसली। तुला सांगू, बाबांना पाहायला जाताना मी नेहमी या गुलमोहराच्या झाडाकडे पाहायची, पण कधी ते इतकं आपलंसं वाटलं नव्हतं। पण त्या दिवशी हॉस्टेलच्या बाहेर लिहिलेले तुझे शब्द आणि त्यावर पडलेली गुलमोहराची फुलं खूप सुरेख वाटली। तेव्हापासून हे झाड मला आपलंसं वाटू लागलंय। तू किंचित हसला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, किती निरागस आहेस ग तू, किती गोड, किती निष्पाप बनवले त्या देवाने तुला। त्याचे ते शब्द हळुवारपणे तिच्या कानात विरघळताच चेहऱ्यावर लाजेचं गोड हसू उमटलं। मंद वाऱ्याच्या झोक्यानं रागिणीच्या चेहऱ्यावर आलेले केस त्यानं बाजूला केले। तशी ती शर्मेनं त्याच्या डोळ्यात पाहू लागली। निशब्दपणे तिचं निरागस रूप पाहत अलगद तिच्या कमरेत हात घालून हळूच जवळ ओढलं। तशी ती नकळत त्याच्या मिठीत आली। दोघांच्याही काळजाची धडधड वाढू लागलेली। त्यांचा वाढलेला श्वास तिला आपल्या चेहऱ्यावर जाणवत होता, इतके दोघे एकमेकांच्या जवळ आले होते। त्याचे ओठ तिच्या चेहऱ्यापाशी येताच तिनं अलगद डोळे मिटले। त्याच्या ओठांनी तिच्या गालाचा वेध घेताच तिचं सर्वांग मोहरून गेलं। तिच्या लाजऱ्या चेहऱ्याकडे पाहत अलगद त्याने आपले ओठ तिच्या थरथरणाऱ्या ओठांवर ठेवले। तसं तिचं सर्वांग शहारलं। हळुवारपणे तो तिचे नाजूक ओठ आपल्या ओठांनी चघळू लागला। क्षणाक्षणाला दोघांचे थरथरणारे देह एकमेकांच्या स्वाधीन होऊ लागले। तिनेही आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यांभोवती घट्ट आवळत पापण्या मिटवून त्या चुंबनात हरवून जाऊ लागली। दोघांच्या काळजाची धडधड वाढत होती आणि त्या सुखद स्पर्शाने तिचंही सर्वांग मोहरून जात होतं। तिचं नाजूक अंग हळुवारपणे कुरवाळत त्यानं हातांचा घट्ट विळखा तिच्या कमरेभोवती आवळला आणि तशीच तिला अलगद हवेत उचलून घेतलं। तिच्या ओठांना चघळतच तो गुलमोहराच्या त्या झाडापाशी आला। त्याच्या श्वासांच्या वादळात ती पुरती बेबान झालेली। दोघेही एकमेकांच्या ओठांना चावत होते, चघळत होते, गरम उबदार मिठीत हरवून जात होते। तिच्या पाठींवरून हात फिरवत तिच्या ड्रेसची चैन हळूच खाली सरकवायला सुरुवात केली। ती सावध झाली। त्याच्या मानेभोवती घातलेला आपल्या नाजूक हातांची माळ वेगळी केली आणि त्याच्याकडे पाहतच मागे सरकली। मागे सरकत गुलमोहराच्या झाडापाशी गेली। पाठमोरी उभी स्वतःच्या भावनांवर आवर घालत होती। श्वास कमालीचा वाढलेला, पण तो मात्र तिचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला। तसा तिच्या मागे येत पाठीवर विस्कटलेले तिचे मोकळे केस एका बाजूला करत तिच्या मानेचं चुंबन घेतलं। तशी ती शहारली। अर्धवट निघालेली तिच्या ड्रेसची चेन त्यानं पुन्हा खाली खेचली। तिच्या उघड्या पाठीवर त्याच्या पुरुषी हातांचा स्पर्श होताच वाऱ्याच्या झोक्यासोबत पानांवरून ओघळणारे पाण्याचे थेंब तिच्या अंगावर पडताच तिचं सर्वांग शहारलं। तिच्या मानेवर ओठांचे ठसे उमटत तिच्या पाठीवर ताणलेल्या पट्टीचे हुक सोडवत त्याच्या हाताची बोटं आत सरकत पुढं पुढं जाऊ लागली। त्याचे थरथरणारे हात तिच्या कोमल नाजूक त्वचेवरून हळुवार फिरू लागले। त्याच्या बोटांचा हातांचा तो स्पर्श तिला जाणवत होता, सुखावत होता आणि तिलाही तो हवा हवासा वाटत होता। किंचित खाली झुकत त्यानं आपले ओठ तिच्या नाजूक पाठीवर ठेवून चुंबन घेताच तिनं आपले डोळे अलगद मिटवले। मानेवरून पाठीवर त्याच्या ओलसर चुंबनाचा वर्षा होताना वाऱ्याची एक मंद झुळूक त्या ओलसर चुंबांच्या ठशांवरून जाताना अंगावर सरसरून रोमांच येऊ लागलेले। पुढे तिचं नाजूक अंग कुसकरणारे आपले हात त्यानं हळुवारपणे बाहेर काढले आणि पट्टीचे हुक बसवून तिच्या ड्रेसची चेन पुन्हा नीट करत वर सरकवली। तशी तीही भानावर आली। तिचे किंचित विस्कटलेले केस नीट करत म्हणाला, आपल्याला जायला हवं, 9 वाजत आलेत, हॉस्पिटल बंद होईल। तिचाही श्वास मंदावला, पण ती झटकन त्याच्या मिठीत शिरली। अगदी घट्ट तिच्या डोळ्यात पाणी आलेलं। ए वेडा बाई, काय झालं? त्यानं तिचा चेहरा आपल्या हातांमध्ये घेत तिची आसू टिपली। मला कधीच सोडून नको जाऊस रे, मी नाही जिवंत राहणार तुझ्याशिवाय, नाही जाणार कधी, तुझी शपथ।